सगळ्यात आनंदाची बातमी समोर येत आहे। बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा व पनवेल बार असोसिएशन पनवेल वतीने ई फाइलिंग फैसिलिटी सेंटर प्रदान समारंभ नुकता संपन्न झाला। सुप्रीम कोर्ट, हाईकोर्ट व तालुका लेवलच्या फाइलिंग दावे कोर्टात अर्ज केले जातात। ई फाइलिंगच्या द्वारा ही सेवा सहजपणे कागदाशिवाय व फाइल शोधण्याचा विलंब न लागता उपलब्ध होणार आहे। शासनाचा उपक्रम सर्वसाधारण फिर्यादी व इतर कोर्टाच्या कामकाजासाठी पारदर्शकपणाने व्हावा, तसेच कोर्टाच्या कामाला दिरंगाई नको म्हणून सहजरित्या उपलब्ध होऊन कोर्टाचे कामकाज जलद होण्यासाठी शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे। यासाठी शासनाकडून 2 कम्प्युटर, 2 प्रिंटर, स्कॅनर दिले असून यातील जास्तीची माहिती असलेले जाणकार असे 2 ऑपरेटर देखील असणार आहेत। सर्व वकील वर्ग व फिर्यादी यांना या सुविधेचा लाभ घेता येईल असे यावेळी बार काउन्सिलरचे अध्यक्ष माननीय श्री मनोज भुजबळ यांनी सांगितले। आज निश्चितच आनंदाचा दिवस पनवेल कोर्टातला आहे, कारण का तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा तसेच पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक नवीन स्कीम आहे। सुप्रीम कोर्टापासून ते हायकोर्टापासून ते डिस्ट्रिक्ट आणि तालुका लेवलला या कोर्टांमध्ये जी फाइलिंग कोर्टातले जे दावे दाखल केले जातात, कोणते केसेस दाखल केले जातात, अर्ज दाखल केले जातात, तर साधारणतः सरकारचं किंवा कोर्टाचं असं एक साधारणतः आलं आहे की त्यात पारदर्शकता असावी। जे काही कागदपत्र असतील ते हाती जो कागदपत्रांचा वापर कमी होऊन ई फाइलिंगद्वारे म्हणजे सर्व काय असेल तर नेटवर आणि याच्यावर सर्व काय कारभार व्हायला पाहिजे। जे बऱ्याच वेळा आता आपण पाहतोय ते कामाचं लोड वाढण्यामुळे बऱ्याचशा फाइलिंग गहाळ होतात किंवा काय, तर याच्यात एक सुसूत्रता आणण्यासाठी एक शासनाने हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे। त्यामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा हायकोर्ट असेल याने एक म्हणजे त्याच्या आघाडीची भूमिका घेतलेली आहे आणि प्रत्येक तालुका लेवलच्या कोर्टात त्यासाठी त्यांनी कॉम्प्युटर पुरवलेले आहेत, त्याचबरोबर त्यांनी प्रिंटर पुरवलेले आहेत आणि सर्व स्कॅनिंग मशीन पुरवलेले आहेत। त्याचबरोबर आता आपल्या पनवेल कोर्टामध्ये 2 त्यासाठी ऑपरेटरसुद्धा जे त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे जे ॲक्टिव्ह आणि ज्यांना यातली संपूर्ण माहिती आहे असे 2 ऑपरेटरसुद्धा पुरवलेले आहेत। त्यांचा पगारसुद्धा जो का असेल तो बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांच्याकडून दिला जाईल आणि ही सेवा ही वकिलांबरोबर पक्षकारांसाठी सेवा राहील। ज्याला जे कोर्टात दाखल करायचं असेल तर ते कागद कोर्टात पुढे म्हणजे आपण हार्ड कॉपी जी म्हणतो ती न करता म्हणजे सर्व काय जे असेल तर कॉम्प्युटरद्वारे आपण दाखल करावं म्हणजे ही फाइलिंगद्वारे दाखल करावं अशीच एक नव्याने आणि सर्वांनाच नवीन अशी एक पद्धत चालू केलेली आहे आणि ते बऱ्याच दिवस आमचं हे सेंटर ॲक्च्युली रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल बार हा नेहमी अग्रेसर असतो, परंतु ह्यावेळेस PWDकडून जी केबिन बनवायची होती ती त्यांना वेळ होत होता म्हणून पनवेल बार असोसिएशनने स्वखर्चाने ही केबिन तयार केलेली आहे आणि तिथे आता आम्ही आज आपले जिल्हा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश जे राजेंद्रकर सर, त्याचबरोबर इथले वडनेर सर असतील, पालदेवर साहेब असतील आणि सर्व सिनियर डिव्हिजन JMFC सर्व कोर्ट जजेस आले, हजर झाले आणि त्यांनी आज याचं ओपनिंग केलं। आजपासून ही सुविधा चालू झाली असं मी जाहीर करतो आणि निश्चित पनवेलचे बारचे सदस्य असतील, पनवेलचे वकील जे असतील यांचा सर्वांचा मी खूप खूप आभार आहे, कारण अशा सर्व चांगल्या कामामध्ये पनवेल बारची कमिटी असेल, सर्व वकिलांचे नेहमीच सातत्याने सहकार्य असं। तसेच या उद्घाटन प्रसंगी श्रीफळ वाढवून श्री AS रांजदेकर प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड अलिबाग यांच्या हस्ते ई फाइलिंग फॅसिलिटी सेंटर रूमचे पनवेल सत्र न्यायालय या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले। डिस्ट्रिक्ट जज 3 आणि 8 सूर्यनडेज पनवेल, जिल्हा न्यायाधीश KG पालदेवान, जिल्हा न्यायाधीश संतोष R चावस, जिल्हा न्यायाधीश जयराज D वडने, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग पनवेल श्री AR गुणल, श्री KM सोनावणे, नवोमी P पवार, LLM दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग पनवेल, न्यायाधीश अवनी A देवसे, श्रीमती SR पाटील न्यायिक दंडाधिकारी, श्रीमती S मुजावर खान न्यायाधीश पनवेल, UY बोराडे कपूर न्यायाधीश श्री NR एंडलकान, श्री MD सैंधाने दिवाणी न्यायाधीश, न्यायाधीश श्री DM वाघमारे, श्रीमती PS बिडकर दिवाणी न्यायाधीश पनवेल आदी माननीय न्यायाधीश वकील वर्ग व बार काउन्सिलिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज।
तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा.